महाराष्ट्रातील शेतकरी बंधू भगिनींनो, दिनांक 14 ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या हक्काच्या कर्जमाफीसाठी रस्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा, दोस्त हो। आज कर्जामध्ये पिचून शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। पाथरी तालुक्यातील आमच्या एका लेकीनं वडिलाला का आत्महत्या करावं लागू नये म्हणून स्वतः आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे। 70,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोजाखाली पिचून आज या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। दोस्त हो, या सरकारकडून आपल्या लुटीचा हिसाब घेण्याची वेळ आलेली आहे। परदेशातील 1,40,268 कोटी रुपयाचा शेतीमाल दरवर्षी आयात करून देशातील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत। शेतकऱ्यांची तूर कोणी खरेदी करायला तयार नाही, टोमॅटो रस्त्यावरती फेकून द्यावे लागतात। या ठिकाणी कांदा अडीलाच त्या ठिकाणी सोडून जातो। ऊसाचा कारखान्याचा लिलाव जरी झाला तरी ऊस उत्पादकांना पैसे मिळत नाही। या ठिकाणी आज शेतीमालांच्या कोसळत्या किमतीमुळं शेतकरी लुटला गेलेला, नागवला गेलेला। दोस्तो, हीच गोष्ट वीज आणि पाण्याबद्दल देखील आहे। आज महाराष्ट्रामधील शेकडो धरणांमधून त्या शेतकऱ्यांना मिळणारं पाणी हे तोडण्यात आलेलं आहे। हे पाणी शहरांकडे वळवलेलं आहे, उद्योगांकडे वळवलेलं आहे, दारू कंपन्यांकडे हे पाणी वळवलेलं आहे आणि या दारू कंपन्यांना पाणी विकून सरकारनं रगड पैसा या ठिकाणी कमवलेला आहे। शेतकऱ्यांची पिके करपली परंतु दारू कंपन्या मात्र चैनीमध्ये राहिले। याचप्रमाणे शेतकऱ्यांना 8 तास फक्त वीज देऊन 16-16 तासाची लोड शेडिंग लाडून त्या ठिकाणी उरलेली वीज दुसऱ्या राज्यांना विकण्यात आली। शहरामधली मॉल्स आणि त्यामधील फ्लेक्स सिनेमागृह यांना फुकट देण्यात आले आणि शेतकऱ्यांची पिके मात्र विजयाअभावी करपून टाकण्यात आली। यातून सरकारने पैसा कमवला। शेतकऱ्याच्या लुटीतून कमवलेला हा सरकारनं पैसा परतावा म्हणून कर्जमाफीच्या रूपानं शेतकऱ्यांना परत दिला पाहिजे ही रास्त भूमिका आपल्या शेतकरी आंदोलनानं घेतलेली आहे। दोस्त हो, कर्जमाफीसाठी लढा करणाऱ्या, पत्री सरकार चालवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये आणि यासाठी पहिले पाऊल जर उचलावं लागणार असेल तर ते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। स्वामीनाथन कमिशनच्या शिफारसीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या 1.5 पट शेतीमालाच्या भावाची हमी तयार करण्यात आली पाहिजे। दोस्त हो, आज पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट आपल्यावरती आलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती संकट कोसळत आहे। अशा वेळी विमा कंपन्यांनी सगळा खेळखंडोबा चालवलेला आहे, शेतकऱ्यांची चेष्टा चालवलेली आहे। विम्याचा अधिकार प्रत्येक शेतकऱ्याला लाभ म्हणून मिळाला पाहिजे। 1,000 कोटी रुपये वसूल केले आणि शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी आवळा देऊन कोहळा काढण्याचे प्रकार या विमा कंपन्यांनी चालवलेले आहे। या भांडवलदारांसाठी योजना सरकार राबवत आहे आणि शेतकऱ्यांना मात्र आत्महत्यासाठी मरणाच्या वाटेवरती सोडून दिलं जात आहे। आज कर्जबाजारी झालेल्या माझ्या बांधवांनो, सरकारनं घोषित केलेली कर्जमाफी याद्या आपण पाहिलेली आहे। गावामधील 4-2 नावाच्या पलीकडे या याद्यांमध्ये कोणाचा समावेश नाही। आपलं नाव असेल म्हणून आशेनं बघितलं तर अनेक ठिकाणी याद्या देखील लावण्यात आलेल्या नाही। आज पुन्हा एकदा आपल्या संघर्षाची तुतारी फुंकावी लागेल। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये नांगर मोडून तलवार हाती घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। म्हणून दोस्तांनो, आपल्या या कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी रस्त्यावरती या। दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्रत्येक फाट्यावरती, प्रत्येक हायवेवरती, प्रत्येक राज्य रस्त्यावरती आपल्या बैलगाड्या घेऊन या, आपले जनावरं घेऊन या। आपल्या गावागावामधल्या कणखर तरुण साथीदारांना, आपल्या मायमावल्यांना, आपल्या कच्च्या बच्चांसह या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्रत्येक ठिकाणी रस्ता रोकोत सहभागी व्हा हे आवाहन शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीच्या माध्यमातून आपल्याला करत आहोत।